आणि अयोध्येतील सोहळ्यापूर्वीच्या दर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून 2 दिवस मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. 22 जानेवारीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दर्शन बंद राहील आणि त्यानंतर 23 जानेवारीपासून रामभक्त नवीन मंदिरात रामाचं दर्शन घेणार आहे. अयोध्येमध्ये अस्थायी स्वरूपात असलेल्या रामलल्लाच्या मंदिरात दर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. सुरक्षेच्या कारणास्तव उद्यापासून 2 दिवस म्हणजे 20 आणि 21 जानेवारीला अयोध्येतील रामलल्लाचं मंदिर जे आहे ते बंद असणार आहे. 22 तारखेला श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि मग 23 तारखेपासून नियमित नवीन मंदिरामध्ये रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे आपण बघू शकतो. त्यामुळे अस्थायी मंदिरात रामलल्लाच्या दर्शनात आजचा शेवटचा दिवस, 23 तारखेपासून नवीन मंदिरात दर्शन सुरू होणार आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जे आहे ते सकाळपासून या ठिकाणी रामलल्लाच्या दर्शनासाठी येत आहेत. 22 जानेवारीला रामलल्लाच्या मंदिराचं लोकार्पण आहे आणि त्यानंतर 23 तारखेपासून नवीन मंदिरामध्ये रामलल्लाचं दर्शन जे आहे ते घेता येणार आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी.